सिंधुदुर्गवासियांचे आराध्य दैवत असणाऱ्या भराडी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र चव्हाण यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला। आपल्या कार्यकर्त्यांसोबत नवसाला पावणाऱ्या भराडी आईचं मनोभावे दर्शन घेत त्यांनी डोंबिवलीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या विजयासाठी देवीकडे साकडं घातलं। पक्षाने विश्वास टाकत पुन्हा एकदा डोंबिवलीमधून उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आम्ही सर्वजण महायुतीच्या विजयासाठी जोमाने काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली। तसेच उमेदवार आणि पक्ष कोण आहे याचा विचार न करता महायुतीचा धर्म म्हणून आपला प्रत्येक उमेदवार विजयी होईल यासाठी ताकदीने उभा राहायचं आहे असा सल्ला देखील त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिलाय। यंदा भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून राज्यभरातील प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली असल्याने व्यक्तिगत विजयासोबतच महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी आशीर्वाद मागितला। डोंबिवली हा आपला मतदारसंघ आणि राज्यभरातील प्रचार अशी दुहेरी जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला। रवींद्र चव्हाण यांच्या या सिंधुदुर्ग भेटीने तळ कोकणातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसून आलाय। भराडी आईवरती आम्हा सर्व सिंधुदुर्गवासियांची अमाप श्रद्धा आहे। तिच्याच कृपेने तिच्याच आशीर्वादाने आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे आम्हाला सर्वांना मिळत राहतं। पुण्याच्या आमच्या पक्षाच्या बैठकीतही सांगितलं की येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये लढायची आहे। सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भराडी आईला सुद्धा तशाच पद्धतीचं साकडं घातलं आहे आणि मला खात्री आहे पक्षाचे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते महायुतीचा प्रचार अतिशय ताकदीने करतील